रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे यांचे रवींद्र मिनी स्टोर आपल्या सेवेत। खास दिवाळी निमित्त सर्व मिनी स्टोर मध्ये 50% डिस्काउंट तसेच भरपूर व्हरायटीची धूम। आजच जवळच्या रवींद्र मिनी स्टोरला भेट द्या, तोच दर तीच सेवा। रवींद्र मिनी स्टोरचा माल कोणत्याही शाखेमध्ये चेंज करू शकता। अपघातात बोरगावचा दुचाकी स्वार जागीच ठार, बोरगाव इचलकंजी मार्गावर घटना। बोरगाव इचलकंजी मार्गावर असलेल्या कर्नाटक प्रोसेस जवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत झालेल्या अपघातात बोरगाव येथील दुचाकी स्वार जागीच ठार झाल्याची घटना शुक्रवारी दिनांक 23 रोजी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास घडली आहे। गुलाब सिकंदर मकानदार वय वर्ष 48 राहणार बोरगाव असं अपघातात ठार झालेल्या दुचाकी स्वाराचं नाव आहे। बोरगाव येथील हा इसम इचलकंजी बोरगाव मार्गावर आयको कडून बोरगाव कडे दुचाकी KA23U 4344 वरून जात असताना अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली। यात या इसमाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला। सदर अपघातातील अज्ञात वाहन ट्रॅक्टर असल्याचं घटनास्थळावरून बोललं जात होतं, त्यामुळे सदर वाहन कोणाचे याची कसून चौकशी स्थानिक पोलिसांनी सुरू ठेवली होती। अपघातातील मृत गुलाब हा गवंडी काम करत होता। घरची परिस्थिती बेताची होती, त्याच्या पश्चात आई पत्नी दोन मुले असा परिवार आहे। सदर घटनेची नोंद सदलगाव पोलीस ठाण्यात झाली असून घटनास्थळी सदलगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक SC मटपती, पोलीस कॉन्स्टेबल SA गोडसे, बसवराज जेरली, MR गड्डे, SM कडबी यांनी पाहणी करून पंचनामा केला। सदलगाव येथे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला। घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी नातेवाईकांनी हंबरडा फोडून आक्रोश केला। महानकारी न्यूज साठी बोरगावहून शिवाजी भोरे।